नमस्कार, मी दीपाली, KW11 न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत। नगर जिल्ह्यातील लेटेस्ट बातमी पाहण्यासाठी KW11 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। KW11 न्यूज, आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता। राहता तालुका माध्यमिक आजी माजी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून राहता ग्रामीण रुग्णालयास काही वैद्यकीय उपकरणे व साधने देऊन शिक्षक दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहता पत्रकार संघाचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी गोविंद शिंदे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, गट शिक्षण अधिकारी पोपटराव काळे, सहकार अधिकारी रमेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कंडारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ गोकुळ घोकरे उपस्थित होते। प्रास्ताविक व स्वागत माजी मुख्याध्यापक सर्जेराव मते यांनी केले। पोपटराव काळे, डॉ गोकुळ घोकरे, प्राचार्य राजेंद्र बर्डे यांनी मनोगत व्यक्त केले। या अगोदर मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। आजी माजी सेवकांच्या वतीनं ग्रामीण रुग्णालयास 2 फ्रीज, 2 स्टील बाके, 10 वाफ यंत्रे, 4 साखर मोजणी यंत्र, 2 तापमापक यंत्रे अशी साधने व उपकरणे डॉक्टर गोकुळ घोगरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे। ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात काही शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद तोरणे यांनी, तर आभार प्रदर्शन अजिंक्य गायकवाड यांनी केलं। या कार्यक्रमास डॉ स्वाती म्हस्के, डॉ विजय म्हस्के, डॉ संजय उबाळे, शिक्षकेतरांचे राज्य उपाध्यक्ष राजू पठाण, माजी प्राचार्य ज्ञानेश्वर गुंजा, लालचंद असावा, नानासाहेब मते, जानकीनाथ पांढरकर, साहेबराव चांगले, नानासाहेब नळे, नारायण गारकर, मंडलिक शिलेदार नाना गाडेकर, मनोहर बोरुडे, सुरेश वाबळे, समशेर पठाण, गोरख डांगे, ज्ञानदेव गमे, किशोर जाधव, राजकुमार साळवे, साहित्यिक राजेंद्र फंड, भानुदास निर्मळ, अरविंद वसावे, परिचारिका सर्वस्वी नयना सोनवणे, व्यवहारे जाधव, चंदू परदेशी यांच्यासह शिक्षक व आरोग्य अधिकारी उपस्थित होते। की आपण नानाचं देखील काम आमच्या सर्व या शिक्षक बांधवांनी केलेलं आहे, म्हणून यथार्थ आपला सर्वांचा अभिमान आम्हाला आहे। खरं म्हणजे आजचा दिवस हा आपल्याबद्दल आपला गुणगौरव करण्याचा दिवस आहे, परंतु ह्या दिवसामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन साहेब असतील किंवा इतर अनेक मान्यवर असतील, त्यांनी जो काही समाजसेवेचा वसा, समाजासाठी जे काही आपलं काही कर्तव्य लागतं, समाजाला देण्यासाठी आपलं जे काही दातृत्व लागतं, अशा पद्धतीचे विचार पुढे नेण्याचा मला असं वाटतं हा आजचा कार्यक्रम आहे, आणि म्हणूनच हा कार्यक्रम या ठिकाणी नेहमी स्मरणामध्ये राहील। या ठिकाणी फार विदारक परिस्थिती या दोन्ही लाटेमध्ये निर्माण झालेली होती, आपण त्याच्यामधून सुखरूपपणे आता बाहेर पडलेलो आहोत। जागतिक आरोग्य संघटना असेल किंवा आपली ICMR असेल, यांनी परत एकदा तिसरी लाट आपल्या देशामध्ये येण्याची शक्यता वर्तवलेली आहे, म्हणजे करोना अजूनही आपल्यामधून काही गेलेला नाही। आणि मग या कोरोनाची 10 दुसऱ्या लाटेची आपण पाहिलेली असताना अशा प्रकारची परत तिसरी लाट या परिसरामध्ये येऊ नये, कोणाचं आपलं नुकसान होऊ नये, म्हणून बसलेल्या सर्वांनीच यापुढे देखील आपल्याला जागरूक राहून या ठिकाणी समाज प्रबोधनाचं काम करावं लागणार आहे। मग जी काही आपली त्रिसूत्री ठरवून दिलेली असेल त्या त्रिसूत्रीचा वापर असेल किंवा एक सामाजिक आपलं जे काही याचं जो काही आहे सामाजिक वर्तन असेल हे वर्तन देखील आपल्याला करोनाशी अनुरूप ठेवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। कार्यक्रम याही पुढे होवो अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुनश्च आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।